स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा जो आपला हा व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 8वीची युनिट 3 मधील 3.3 ही पोएम, तिचं नाव आहे ट्रूथ। ओके, ट्रूथचा अर्थ होतो सत्य। या पोएमचं लिखाण केलं आहे बेरी वेड यांनी। तर या पोएमला आज आपण काय करतो आहोत तर समजून घेणार आहोत। सर्वात महत्त्वाची सूचना अशी की या पोएमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये युनिट 3च्या जे काही सर्व लेसन्स आणि पोईम्स आहेत त्याच्या लिंक्स तुम्हाला मिळून जातील। त्याचबरोबर इयत्ता 8वीची प्लेलिस्टची लिंकसुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळून जाईल, जेणेकरून तुम्ही सर्व व्हिडिओ त्यामध्ये जाऊन बघू शकता। चला तर आता वेळ न गमावता आपण सुरुवात करत आहोत इयत्ता 8वीची युनिट 3 मधील तिसरी पोएम, तिचं नाव आहे ट्रूथ। ट्रूथला मराठीमध्ये म्हणतात सत्य। ओके, चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करतोय आपण। अतिशय छान अशी पोएम आहे, पोएमचं नाव आहे ट्रूथ। ट्रूथ म्हणजेच सत्य। या पोएमचं लिखाण केलं आहे बेरी वेड यांनी। तर या पोएमला सुरुवात करण्यापूर्वी थोडीशी तुम्हाला मी पोएमबद्दल माहिती सांगू इच्छितो। या पोएमचं विशेष गोष्ट अशी आहे की या पोएम जी रायमिंग स्कीम पोएटने वापरलेली आहे ती तुम्हाला सुरुवातीला मी सांगतो। रायमिंग स्कीम म्हणजे यमक। यमक जुळवणारे शब्द कुठले आहेत? आता तीन स्टांज आहेत, तिन्ही स्टांजामध्ये काय तर वेगळं तर आपला एकच रायमिंग स्कीम दिसून येईल। तर रायमिंग स्कीम कशी दिली असते बघा, त्यासाठी आपण लेटर वापरतो ए बी सी डी अशा प्रकारे। तर मग आता हा बोन शब्द आहे तर आपण म्हणूया ए, मीला म्हणूया बी। आता बोन हा इतर कुठल्या शब्दासोबत राईम करतोय का? नाही, म्हणजे स्किन सोबतही नाही आणि मी सोबतही नाही, त्यामुळे आपण म्हणणार त्यानंतर स्किन जो आहे तो असणार आहे सी। परंतु हा मी इथे आलेला आहे त्यामुळे हा याच्यासोबत राईम करतो, म्हणजे आपण याला म्हणणार आहोत बी। म्हणजे ए बी सी बी काय रायमिंग स्कीम? पहिल्या स्टँजाची ए बी सी बी। ओके, पहिल्या स्टँजाची रायमिंग स्कीम ए बी सी बी। आता दुसरा स्टँजा बघा काय सांगतोय, तो तुम्हाला दिसेल सॉर्ट हा कोणासोबत रायमिंग करतोय का? नाही, त्याला आपण म्हणूया ए। म्हणजे बोन सोबतही करत नाही, मी सोबतही करत नाही, आणि हा दुसरा बी मी आहे त्याला आपण म्हणूया बी। बोन्स हा कोणासोबतही रायमिंग होत नाही आहे, यमक त्याचं जुळत नाही आहे, त्यामुळे आपण त्याला म्हणूया सी। आणि पुन्हा हा जो मी आहे तो यमक कळतोय कशासोबत? या मी सोबत, त्याला आपण म्हणूया बी। म्हणजे जी रायमिंग स्कीम आहे ए बी सी बी। ओके, आता शेवटचा स्टांजा, तिसरा स्टांजा नंबर 3, यामध्ये तुम्हाला दिसेल की कशाप्रकारे रायमिंग होतं बघा। स्कार, स्कार हा काही कुठल्यासोबत रायमिंग करत नाही आहे, म्हणजे हिल सोबत नाही, टेंडर सोबत नाही, रिमेंबर सोबत नाही, परंतु हा टेंडर जो शब्द आहे त्याला आपण म्हणूया बी। हा टेंडर जो शब्द आहे तो राईम करतोय ह्या रिमेंबर सोबत, त्याला आपण म्हणतोय पुन्हा बी। हिल कोणासोबत रिमेंबर करत नाही आहे तेव्हा आपण त्याला म्हणूया सी। म्हणजे याची सुद्धा रायमिंग स्कीम काय आहे? ए बी सी बी। म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास रायमिंग स्कीमचा जर विचार केला या पोएमचा तर रायमिंग स्कीम काय असणार आहे? ए बी सी बी ही पूर्ण रायमिंग स्कीम असणार आहे या पोएमची। ओके, चला तर आता स्टांजा वाईज काय करूया, एक एक स्टांजा समजून घेऊया। आय होप तुम्हाला रायमिंग स्कीम काय आहे या पोएमची समजलेली आहे। पुन्हा एकदा सांगतो बघा, रायमिंग स्कीम ही काय असते तर ओळीतील सर्वात शेवटच्या शब्दावर डिपेंड असते। म्हणजे जे की शेवटचे शब्द आहेत यांच्यावरून काय होत असते तर रायमिंग स्कीम डिसाईड होत असते। ओके, म्हणजे इतर मधले शब्द तुम्ही घेऊ शकणार नाही, जसं स्टिक हे वर्ड हे शब्द तुम्ही घेणार नाही, तर याच्यामध्ये तुम्ही काय करणार कन्सिडर करणार तर हे शेवटचे वर्ड्सच तुम्हाला काय करायचे आहेत, कन्सिडर करायचे आहेत। एका स्टँजासाठी स्पेशल रायमिंग स्कीम असणार आहे, ओके, दुसऱ्या स्टँजासाठी वेगळी, तिसऱ्या स्टँजासाठी वेगळी। परंतु सगळ्या पोएममध्ये आपल्याला दिसतं की रायमिंग स्कीम आहे ए बी सी बी हीच फॉलो केली आपल्याला दिसून येते। ओके, चला तर आता रायमिंग स्कीम तुम्हाला समजलेलं आहे, रायमिंग स्कीम आहे ए बी सी बी। आता पुढं आपण बघतोय पोएम, पोएमचा पहिला स्टांजा मी अगोदर रीड करतो आणि त्यानंतर तुम्हाला हार्ड वर्ड्स म्हणजे नवीन शब्द असतील आणि या पहिल्या स्टांजाचा अर्थ तुम्हाला मी समजून सांगतो। बघा, स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी। स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन व्हाईल वर्ड्स आर घोस्ट दॅट हॉन्ट मी। ओके, हे आहे रीडिंग तुम्हाला मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे बघा। तर आता पहिल्या दोन लाईन काय सांगतात बघा, स्टिक्स अँड स्टोन्स, स्टिक्स म्हणजे काय? काडी। ओके, आणि स्टोन्स, स्टोन म्हणजे काय? दगड। ही जी की काडी असेल, काडी असे काड्या असतील किंवा मग दगडच असतील, हे काय करतील? मे ब्रेक माय बोन्स, ते माझे काही हाडं आहेत, बोन म्हणजे काय? हाड। जे की माझे हाडं आहेत त्याला ते काय करू शकतील? मोडू शकतील। बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी, परंतु शब्द जे आहेत ते सुद्धा काय करतात तर मला खूप तकलीफ देतात। हर्ट्स म्हणजे काय? तकलीफ देणे किंवा मग त्रास देणे, ते शब्दसुद्धा शब्द जे आहेत, परंतु शब्द जे आहेत ते मला काय करतात? त्रास देतात। म्हणजेच
पोएट असं म्हणतोय की स्टिक्स स्टिक्स म्हणजे काय काड्या आणि स्टोन म्हणजे दगड हे माझे हाडं मोडू शकतात परंतु शब्द जे आहेत ते मला काय करतात तकलीफ देतात खूप त्रास देतात. पुढच्या दोन लाईन काय सांगताय बघा स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. आता हे जे दगड्स आहेत किंवा मग स्टिक्स आहेत काड्या आहेत ते काय करू शकतील फक्त माझी स्किन ब्रेक करू शकतील माझी स्किन जी आहे तिला काय करतील ते मोडतील ब्रेक म्हणजे काय मोडतील. व्हाईल वर्ड्स आर घोस्ट दॅट हॉन्ट मी हॉन्ट म्हणजे काय ट्रबल वरी अगेन अँड अगेन ओके म्हणजे याचा अर्थ असा होतो की व्हाईल आणि जसं आपण म्हणतो की स्टोन्स आणि स्टिक्स हे काय करतील फक्त माझी स्किनला मोडतील खराब करतील परंतु वर्ड्स आर घोस्ट हे जे वर्ड्स असतात शब्द जे असतात ते कशा असतात तर भूतासारखे असतात. घोस्ट म्हणजे काय भूत ते भूतासारखे असतात. दॅट हॉन्ट मी हॉन्ट मी म्हणजेच काय तकलीफ देणे त्रास देणे ओके ते झपाटणे किंवा वारंवार त्या गोष्टी मनात येत राहतील म्हणजे शब्द जे असतील ते कायम मनात येत असतील. सपोज तुम्हाला कोणी समजा शाळेत तुम्हाला शिक्षकाने मारलं तर त्या माराचा आपल्याला परिणाम होत नाही पण जेव्हा शिक्षक आपल्याला बोलतात खूप टाकून त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचा खूप आपल्या मनावर परिणाम होतो आणि आपण काय करतो तर लगेच अभ्यासाला सुरुवात करतो. इथे पोएम ते सांगतोय की मला मारल्यानं फरक पडत नाही स्टोन्स आणि स्टिक्सने म्हणजे फरक नाही पडत नाही म्हणजे मला त्याचा निश्चित त्रास होणार परंतु इतका नसणार जितका वर्ड्स शब्दाने मला त्रास होईल तेवढा. म्हणजे तो लेखक वर्ड्सलाच काय म्हणतोय तर घोस्ट म्हणतोय म्हणजेच वर्ड्स काय तर भूतासारखे आहेत जे काय करताल तर मला वारंवार झपाटतील किंवा मग वारंवार ते माझ्या काय करतील तर मनात येतील वरी अगेन अँड अगेन म्हणजे पुन्हा पुन्हा मला त्या गोष्टीची काय वाटत राहील काळजी वाटत राहील असं लेखक ह्या पहिल्या स्टांजामध्ये बोलत आहे. चला तर आता सेकंडचा स्टांजा समजून घेऊया. सुरुवातीला रीड करतोय बघा सेकंड स्टांजा काय बघा स्लेंट अँड कर द फॉल वर्ड सॉर्ट्स टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी बॅट्स अँड ब्रिक्स मे एज थ्रू बोन्स बट वर्ड्स कॅन मॉडिफाय मी. म्हणजेच या स्टांजामध्ये सुरुवातीचे दोन लाईन बघूया काय म्हणतो बघा स्लेंट अँड कर द स्मॉल वर्ड सॉर्ट्स टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी. स्लेंट स्लेंटचा अर्थ होतो लीन अँड स्लोप ऑफ वन साईड एका साईड एका एका बाजूला झुकलेले अँड कर कर म्हणजे काय वक्राकार याचा अर्थ असा होतो किंवा एका बाजूला झुकलेली वक्राकार असलेली शब्दरूपी तलवार वर्ड सॉर्ट्स म्हणजे शब्दरूपी तलवार टू पियर्स अँड स्टिक इनसाईड मी माझ्या मनामध्ये आरपार घुसते आणि मनात तशीच चिटकून ती राहते. स्टिक म्हणजे चिटकून राहणे पियर्स म्हणजे घुसणे स्टॅब किंवा पंक्चर त्याला आपण म्हणतो म्हणजे जी काही शब्दरूपी तलवार आहे एका बाजूला झुकलेली आणि वक्राकार ती माझ्या काय होते तर मनात आरपारमध्ये घुसते आणि तशी स्थिती काय राहते तर चिटकून राहते. बॅट्स अँड ब्रिक्स मे एच थ्रू बोन्स बॅट्स बॅट्स म्हणजे लाकडी फळी ओके हे जे की लाकडी फळ्या आहेत आणि विटा आहेत त्यामुळे कदाचित माझ्या हाडांना काय करू शकतील त्या वेदना देऊ शकतील म्हणजे त्या वेदना देऊ शकतील एच म्हणजे काय तर वेदना ओके हे जे की लाकडी फळ्या आहेत आणि ब्रिक्स आहेत ब्रिक्स म्हणजे काय विटा या काय करतील माझ्या हाडांना काय करतील तर वेदना देऊ शकतील. बट वर्ड्स कॅन मॉडिफाय मी पण शब्द मला काय करतील तर लज्जित ते करू शकतात किंवा मला ते शर्मेने मान झुकायला लावू शकतात. म्हणजे लेखक म्हणतो की बॅटने म्हणजे बॅट म्हणजे लाकडी फळी असेल किंवा मग ब्रिक्स असतील याच्यामुळे एखाद्या माझे हाडं जे असतील त्यांना वेदना होईल परंतु शब्द जे आहेत ते काय करतील मला लज्जित करतील माझ्या ते काय करतील तर भावना दुखावू शकतात असं पोएट हा सेकंड स्टांजामध्ये म्हणत आहे. सेकंड स्टांजाची राईमिंग स्कीमसुद्धा तो आम्ही सांगितलेली आहे ती म्हणजेच काय आहे तर ए बी ए बीच असणार आहे ओके ए बी ए बीच तुम्हाला लिहायची आहे ओके. यामध्ये तुम्हाला दिसेल ही जी लाईन आहे कुठली बट वर्ड्स कॅन मॉडिफाय मी याच्यामध्ये रिपिटेशन ऑफ एम साऊंड दिसतो आपला एम हे बघा क्रॉस करतो मी त्याला एम एम हे रिपीट झालेलं आहे त्यामुळे आपण इथं म्हणतो की इथे फिगर्स ऑफ स्पीच तो म्हणजे कुठला आहे तर ॲलिट्रेशन आहे कुठला आहे ॲलिट्रेशन हा फिगर्स ऑफ स्पीच आहे ओके. चला पुढचा स्टांजा आता समजून घेऊया. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार 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 म्हणजे काय तर आपण त्याला म्हणतो व्रण असं असं म्हणतो मार्क्स लेफ्ट बाय द वाउंड दुखापतीमुळे जे काही गोष्टी शिल्लक राहतात व्रण जे असतात त्याला आपण स्कार असं म्हणतो. ऑन माइंड अँड हार्ट दॅट टेंडर पेन फ्रॉम वर्ड्स म्हणजे शब्दांमुळे झालेले जखमा आहे त्याचे जे व्रण आहेत त्याचे जे काही खुणा आहेत त्या काय तर ऑन माइंड अँड हार्ट दॅट टेंडर त्या काय तर मनावर आणि हृदयावर तशाच त्या तयार झाल्या
आहेत. शब्दांमुळे जे की पेन तकलीफ झाली, शब्दांचे जे की जखमा आहेत त्या काय तर व्रण म्हणून या नाजूक शरीरावर नाजूक मनावर काय तर तशाच त्या कोरल्या गेलेल्या आहेत. कट्स अँड ब्रुसेस नाव हॅव हील्ड. ब्रुसेस मीन्स इंजुरीज, कट्स ऑन द स्किन म्हणजे माझ्या शरीरावर जे काही कट्स पडलेले आहेत, खुणा आहेत, शरीरावरच्या खुणा किंवा मग इंजुरी झाल्या माझ्या शरीराला, त्या काय झाल्या आहेत तर शारीरिक खुणा ज्या आहेत त्या काय झाल्या आहेत तर बऱ्या झाल्या आहेत. हील म्हणजे बऱ्या होणे. इट वर्ड्स दॅट आय रिमेंबर, परंतु जे काही कठोर शब्द मला वापरले गेले ते शब्द माझ्या शब्दामध्ये काय असतील तर आतासुद्धा ते माझ्या डोक्यामध्ये किंवा मला त्याचसुद्धा लक्षात आहेत, म्हणजे माझ्या लक्षात राहतील तर ते म्हणजे कुठले आहेत तर कठोर शब्द आहेत. म्हणजेच पोएटी असं सरळ सरळ म्हणतोय की म्हणजे त्याला जे काही फिजिकल इंजुरीज झाल्या आहेत नाव हॅव हील्ड ते आता बऱ्या झाल्या आहेत. इट वर्ड्स दॅट आय रिमेंबर, परंतु शब्द हे माझ्या अजूकसुद्धा काय आहेत तर लक्षात आहेत. थोडक्यामध्ये पोएटलाही ते असं सांगायचं आहे की शब्द जे कसे असतात ते खूप कठोर असतात, जे माणसाला काय करतात तर खूप त्रास देत असतात, त्यामुळे या शब्दांचा वापर आपण योग्य आणि व्यवस्थितरित्याच केला पाहिजेत. आय होप तुम्हाला ही पोएम समजलेली आहे. चला आता आपण बघतो आहोत याच्यानंतर याच पोएमचं ॲप्रिशिएशन आपण काय करणार आहोत तर समजून घेणार आहोत. 3.3 ट्रूथ ॲप्रिशिएशन काय बघा पोएमचं, ही तुम्हाला परीक्षेत असा प्रश्न येत असतो तर डायरेक्टली आपण पोएमसोबतच आपण हे पण घेत आहोत. ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम, पहिला पॉईंट आहे टायटल ऑफ द पोएम, त्यामध्ये तुम्ही लिहिणार ट्रूथ. दुसरा आहे द पोएट ऑफ द पोएम, या पोएमचा पोएट जो आहे तो आहे बॅरी वेड. थीम ऑफ द पोएम काय बघा, थीम काय याची मध्यवर्ती कल्पना. वर्ड्स आर मोर पेनफुल दॅन फिजिकल पनिशमेंट, वर्ड्स शब्द जे असतात ते खूप तकलीफदेय असतात कशापेक्षा, फिजिकल पनिशमेंटपेक्षा किंवा फिजिकल इंजुरीपेक्षा, म्हणजे शरीराला होणाऱ्या जखमा त्यापेक्षा वर्ड्स शब्दांमुळे होणाऱ्या जखमा या कशा असतात तर खूप तकलीफदेय असतात. फिजिकल इंजुरीज कॅन बी हील्ड इझिली बट द स्कार्स ड्यू टू हार्ड वर्ड्स ऑन माइंड अँड हार्ट रिमेन फॉर एवर. फिजिकल इंजुरीज ह्या लवकर बऱ्या होऊ शकतात, हील्ड म्हणजे लवकर बरे होणे. ओके, फिजिकल इंजुरीज ह्या बऱ्या होऊ शकतात इझिली, लवकर बऱ्या होऊ शकतात चांगल्या प्रकारे, परंतु जे काही स्कार्स म्हणजे जे काही धब्बे पडलेले आहेत की जे काही व्रण निर्माण झाले आहेत हार्ड शब्दांमुळे आपल्या माइंडवर, आपल्या डोक्यावर, आपल्या माइंडवर म्हणजे आपल्या मेंदूवर, तसंच आपल्या हृदयावर, त्या काय असतात तर कायमस्वरूपी तसेच राहतात. ही आहे थीम ऑफ द पोएम. पुढचा पॉईंट आहे नंबर ऑफ स्टांजाज, तीन स्टांजा आहेत एकूण. फिजिकल स्कीम सॉरी रायमिंग स्कीम काय आहे, ABCB म्हणजे तिन्ही स्टांजामध्ये रायमिंग स्कीम ABCB असणार आहे. फिगर्स ऑफ स्पीच, दोन फिगर्स ऑफ स्पीच आपल्याला दिसतात, ॲलिट्रेशन आणि रिपिटेशन. आता फिगर्स ऑफ स्पीचवर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहेत, ओके, तुम्ही ते जाऊन माझ्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता, ॲलिट्रेशन म्हणजे काय, रिपिटेशन म्हणजे काय, तुम्हाला चांगल्या प्रकारे ते समजून जाईल. म्हणजे तुम्ही ते व्हिडिओ बघितले तर तुम्हाला याच्यामध्ये कधी आयुष्यात अडचण येणार नाही, त्यामुळे ते व्हिडिओसुद्धा बघा. त्यानंतर द लाईन आय लाईट, या पोएममध्ये मला कुठली लाईन आवडली तर मी आता ही लिहिली आहे, तुम्ही तुम्हाला जी वाटली तुम्ही ती लिहू शकता. मी लिहिली आहे स्टोन्स अँड स्टिक ब्रेक ओनली बोन. स्टोन्स म्हणजे दगड आणि स्टिक्स म्हणजे लाठ्या किंवा काड्या. या लाठ्या किंवा काड्या असतील त्या काय करतील, फक्त आपली स्किन, आपली जी शरीराची स्किन आहे तिला मोडतील. परंतु वर्ड्स आर घोस्ट, परंतु शब्द एक असे भूतासारखे आहे, दॅट हॉन्ट मी, ते मला काय करतील तर वारंवार लक्षात येत राहतील. अशा प्रकारे तुम्हाला जी वाटली योग्य राहील तुम्ही तिथे लिहू शकता. इथे आपली ट्रूथ ही पोएम संपून जाते. आय होप तुम्हाला पोएम ही समजलेली आहे आणि ॲप्रिशिएशनसुद्धा समजलेलं आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत रहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.